बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला होता, त्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून रात्रीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात दाट धुकं पडत आहे, त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला यासारख्या पिकांवर बुरशीजन्य रोग पडत आहेत. पिकांचा दर्जा देखील खराब होतोय, यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांना वारंवार बुरशीजन्य रोग घालवण्यासाठी औषधांची फवारणी करावी लागत असल्यानं खर्च वाढतोय. या वाढत्या खर्चामुळं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 560 हेक्टरवर कांदा तर 900 हेक्टरवर हरभरा या पिकांची सध्याच्या हंगामात पेरणी करण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे पिकांवर परिणाम होत असतानाच गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, त्यामुळे वातावरणात गारठा देखील वाढला आणि आता गेल्या 3 दिवसांपासून सकाळी थंडी आणि धुक्यामुळं गहू, हरभरा, तूर, कांदा, भाजीपाला या पिकांवर बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना 1 दिवसाआड पिकांवर बुरशीनाशक औषधाची फवारणी करावी लागत असल्यानं आता उत्पादन खर्च वाढतोय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.